मी आता अर्धी बुर्ची घेतली आहे, सर्व केली इथे प्लेटमध्ये. बघा किती छान दिसते, एकदम मस्त, लगेच खायचं मन होत आहे. तर बघा तुम्ही ही रेसिपी करून, आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा. आणि म्हणजे मग माझ्या न्यू न्यू रेसिपी येतील आणि त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. चला, गुड नाईट. हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे जयश्री किचनमध्ये. कसे आहात, मजेत ना? आज आपण बनवणार आहोत पनीर भुर्जी, ती पण पंजाबी स्टाईलमध्ये. त्यासाठी मी घेतलं आहे, एक मोठा कांदा घेतला आहे, बारीक कापून घेतला आहे, हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत 5 बारीक कापून घेतल्या आहेत, लवंगी मिरच्या आहेत, एक सिमला घेतली तिलाही कापून घेतलं आहे, 2 टोमॅटो घेतले मीडियम साईज ते पण कापलेले आहेत, कोथिंबीर घेतली बारीक कापली, लसूण घेतलं आहे, अद्रक घेतलं आहे. आणि लसूण अद्रक मी आता थोडं कुटून घेणार आहे म्हणजे पेस्टसारखं. आणि बटर घेतलेलं आहे फोडणीला, आपल्याला बटर लागेल. आणि पनीर घेतलं आहे मी 300 ग्रॅम. आणि डाळीचं पीठ घेतलं आहे मी, हे हा चम्मच, 3 चम्मच घेतलेला आहे मी. आणि मलई आहे, दुधाची मलई म्हणजे साय, दुधावर असते ती, तर ती मी बारीक असं म्हणजे चमच्यानेच फेटून घेतलेलं आहे, ते पण आपल्याला टाकायचं आहे. तर चलो फिर स्टार्ट करते. कढई मी तापायला ठेवलेली आहे, आणि लक्षात ठेवा की कढई ही जाड पाहिजे, म्हणजे ते बुर्ची बनवताना लटकायला नाही पाहिजे खाली. आता आपण तेल टाकले एक पळी. सगळ्यात आधी आपल्याला पीठ भाजून घ्यायचं, हे हरभरा डाळीचं पीठ आहे 3 चमचे. थोडा गॅस वाढवते, आधी कमी गॅस केलेला होता. छान भाजायचं तुम्ही गॅसवर, कमी लो असं करायचं आपण, सॉरी कमी आणि मीडियम. थोडं तेल टाकलं मी अजून, कोरडं होत होतं ते. आणि आता आपण त्याच्यात 1/2 चम्मच हळद टाकूया, नंतर 1/2 चम्मच चटणी, नंतर 1 चम्मच धने पावडर. आता सगळं मिक्स करूया छान. छान लागते ही बुर्ची, टेस्ट असते. थोडं पाणी ॲड करूया त्याच्यात, आपल्याला पेस्ट सारखं करायचं ते. थोडं अजून पाणी ऍड करते, पेस्ट सारखं करून घेऊ आपण. हे आपलं असं टेक्स्चर बनायला पाहिजे. आता आपण हे काढून घेऊ, ते आपण काढून घेतलं. आणि आता आपण बटर टाकूया. बटर जळू द्यायचं नाही, कमी गॅस राहू द्यायचं, कमी गॅसवर हलवते त्याला, नाहीतर जळण्याची टेस्ट लागते. मग आपलं आता वितळलेलं आहे बटर, वितळलेलं आहे कांदा टाकला. आता मी गॅस वाढवते. बटर जळू द्यायचं नाही, त्याच्यासाठी तुम्ही जी कढई वापरा, पॅन वापरा, तो जाड असला पाहिजे, नाहीतर बटरचं टेस्ट जाऊ शकते ना. आता कांदा आपण लाल होण्यासाठी थोडं मीठ ॲड करूया. म्हणजे कांदा शिजेल लवकर आणि लाल पण, म्हणजे जास्त लाल पण नाही करायचं आहे. आता ही लवंगी मिरची टाकते मी बारीक कापलेली. म्हणजे तिखट खाणारे असतील तर त्यांनी टाका, नाहीतर तुम्हाला कमी तिखट हवी असेल तर हिरवी मिरची स्किप करा.
शिमला मिर्च एक कप ले लिए, ती ऐड करूँ। थोड़ा 5 मिनट हो देते, आता 5 मिनटानंतर मी झाकण काढलेले आहे। आता आपण टोमॅटो ऍड करूया त्याच्यात, सगळं मिक्स करून घेऊ। त्याच्यावर झाकण ठेवतो, याला 5 मिनट होऊ द्यायचं। टोमॅटो आपला आता गळलेला आहे, आपण त्याच्यात आता लसूण ॲड करूया जो ठेचून घेतला आहे मी, नंतर अद्रक। बारीक पेस्टपेक्षा जर असं कुटून टाकलं तर ते खाताना आपल्याला टेस्ट कळते त्याची। मिक्स करून घेते सगळं। आता आपण त्याच्यात लाल चटणी टाकू 2 चम्मच, नंतर घरचा गरम मसाला मिक्स करून घेतो। तेल सुकलेलं आहे आणि आता आधी आपण हे जे डाळीचं पीठ भाजून घेतलं होतं ना, तर ते टाकूया। मिक्स करते व्यवस्थित, मिक्स केलेलं आहे। आता आपण पनीर टाकूया। मी पनीर बारीक करून घेतलं आहे, असं हातानेच बारीक केलेलं आहे, तर पनीर ॲड करते। पनीर आता व्यवस्थित मिक्स करूया सगळं मसाल्यात। त्याच्यात आपण आता क्रीम टाकूया, जी मी मलई बारीक करून घेतलेली चम्मचने। पनीर आपण घट्टही बनवू शकतो आणि थोडी अशी लसलशी छान लागते। मग थोडं दूध ॲड करतो मी त्याच्यात। अजून आधी आपण मलई टाकली, आता दूध। जे मलईचं भांडं होतं ना त्याच्यातच थोडं दूध ॲड करते मी। खूप छान लागते, मस्त मऊ आणि टेस्टी असते, कारण पनीर म्हटलं की दुधाचाच प्रकार, त्याच्यात मग मलई नंतर दूध। आता आपण त्याच्यात मीठ ॲड करूया। कोरडी पण बनवू शकतो आपण, पण ही करून बघा, खाऊन बघा, मीठ राहिलं आहे आपलं, गॅस वाढवते, तुमच्या टेस्टनुसार मीठ टाका। मी 1.5 चमचा टाकलं आहे। आपल्याला आता किती छान तेल सुटलंय बघा बटरचं, आणि एकदम मस्त क्रीमी झालेली आहे। जसं आपला तुपाचा शिरा असतो ना तसं एकदम मस्त। आता आपण लास्ट कोथिंबीर टाकूया, भरभरून कोथिंबीर, खूप सारी कोथिंबीर। आता मस्त मिक्स करते आणि मग तुम्हाला सर्व करून दाखवते। मी आता अर्धी बुरची घेतली आहे, सर्व केली इथे प्लेटमध्ये, बघा किती छान दिसते, एकदम मस्त, लगेच खायचं मन होतं आहे।
तर बघा तुम्ही ही रेसिपी करून आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा. आणि म्हणजे मग माझ्या न्यू न्यू रेसिपी येतील आणि त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. चला, गुड नाईट.